अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गिरजा कॉलनी येथे काल झालेल्या धाडसी चोरीच्या पार्श्वभूमीवर जामनेर पोलीस स्टेशनच्या विद्यमाने शहरवासियांना चोरांपासून दक्षता कशी बाळगावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक नजीर शेख हे स्वतः प्रत्येक कॉलनीमध्ये कॉर्नर मीटिंग घेऊन शहरवासियांना मार्गदर्शन करत आहेत। या पद्धतीने एक एक्स्ट्रा कोंडा उजव्या बाजूला लावून घ्यायचा कोंडाच्या, आणि तो रोड कुलूप त्याला लावून ठेवायचं। म्हणून म्हणजे बाहेरून जरी काय चोर आले, दरडोखोर आले, आणि बाजू चार पाच लोकांच्या बाजूच्या कडा लावून घेतला आणि एखाद्या घरात हे करतात, तुम्ही जरी माहिती केली तर ते बाहेर येऊ शकत नाही, असंही होऊ शकतं, वेळ जातो त्याच्यात। रात्रीच्या वेळेस कोणी बेल वाजवली, घरातल्या सर्व माणसांना जागं करा आणि नंतरच दार उघडा। एकटा माणूस येऊन दार उघडू नका, कारण ते दोन चार असू शकतात, त्यांच्याजवळ हत्यार असू शकतात। घरातल्या सगळ्या लोकांना जागा करा, एक दोन शेजारच्यांना जागा करा। आपल्या घरची बेल, माझ्या घरची कोणीतरी बेल वाजवा, भले तुमच्या घरचा पाहुणा येऊ द्या, पण तरी आजूबाजूच्या लोकांना जागा करा, खात्री करा, नंतर दार उघडा। घराचा जो आपला मेन दरवाजा असतो, त्या मेन दरवाजापाशी एक चांगला मोठा बेसबॉलचा दांडा किंवा चांगला दांडा, हॉकीची स्टिक अशी ठेवा। जवळच मिरचीची पूड असेल, ती हाती लागेल अशा ठिकाणी ठेवा। किचनमध्ये जायची वेळ येणार नाही, तोपर्यंत तो आतमध्ये येऊन जाईल। तर जवळच हॉलमध्येच कुठेतरी ठेवा, का रात्रीच्या वेळेपर्यंत रात्रीच्या वेळेला आणून ठेवा। जर असं कोणी आलं, अचानक कोणी घुसलं, त्या डोळ्यात मिरची जा, त्या चोराला पकडला तुम्ही जायबंदी केलं तरी चालेल, फक्त त्याला चोख द्या मारलं चालेल, त्या डोळ्यात मिरची पावडर टाकली तरी चालेल, समजलं का? पण त्याला जायबंदी करा पोलीस व्यवस्थेत। तर मिरचीची पावडर, चांगली दांडा, हॉकी किंवा बेसबॉलचा दांडा जवळ ठेवा, आजूबाजूच्या लोकांना जागा करा, पोलिसांना तात्काळ कळवा। बऱ्याचशा काही टिप्स आहे या संदर्भात, आम्ही प्रिंट केलेल्या आहेत, त्या वाटतो त्याचं अवलोकन करा आणि त्याप्रमाणे आपल्या मालमत्तेची सुरक्षेसाठी कारवाई करा। माणसांचे काही दागिने नॉर्मल नसतात, आणि गावाला जाताना महिला काय करत जातात, सगळ्यांची एक आहे, कुठंच उघडत नाही, फक्त उघडतात ते कपाट, कपाटच तोडतात। घरामध्ये घुसलं की काय, प्रत्येकाच्या घरामध्ये एक गोदरेज लोखंडी कपाट असतं, कपाटात लॉक, आतमध्ये लॉकर असतं, लॉकरच तोडतात बरोबर। तर गावाला जाताना शक्यतोवर दागिने जे आहेत ते दागिने सोबतच घेऊन जा। जर तुमच्याकडे लॉकरची व्यवस्था नसेल, बँकेत लॉकर ठेवत नसेल, घरात ठेवत असेल, तर गावाला जाताना 100% ते सोबतच घेऊन जा, कारण ते आले नाही तर मग अशा ठिकाणी ठेवा की त्यांना मिळालं नाही पाहिजे जर झालं असतं। कारण असाच एक प्रकार झाला होता आपल्या जळगाव जिल्ह्याचा, सिटी ड्रायव्हर साईडला एक प्रकार झाला होता, एक म्हातारे आणि म्हातारा जवळपास घरात राहत होतं, सोनं होतं जवळजवळ 15 ते 20 पुढे सोनं होतं। म्हातारा आणि म्हातारीला दोघं मुलं होते, मोठ्या हुद्द्यावर होते, ते गावाला गेले, म्हातारा म्हातारी गावाला गेले। म्हातारी खूप हुशार होती, गावाला जाताना सोनं तिने साईडला काढून ठेवले, घरफोडी झाली, संपूर्ण कपाटा वगैरे सगळं चेक करून काढले, सगळा सामान खाली फेकला, चोरांच्या हाती काही आलं नाही, चोर निघून गेले। सकाळी पोलीस आले, पोलिसांनी चेक केलं, मग फोन लावले की म्हातारा म्हातारी कुठं गेलेत बुवा, तर ते मुंबईला होते, फोन लावले तर हो म्हणे सोनं होतं आमचं, 15-20 कोडे सोनं होतं, 3-4 लाखाचं सोनं होतं। मग कपाटामध्ये सकाळी दिसून येत नाही म्हातारा होता, ते म्हाताऱ्याला पण सांगितलं नाही म्हातारीने काय कुठं ठेवलं। तर मग म्हातारीने सांगितलं की फोनवर बोलवल्यानंतर जे सोनं जे आहे ते एक गाठोडी बांधली आहे, आणि ती आपलं कूलर असतो बघा, कूलर, कूलरच्या खाली पाण्याचं हे होतं, पाण्याच्या त्यामध्ये गाठोडी बांधून फेकून दिली होती, चोरांना मिळालं नव्हतं। तर जर गावाला गेले असता अशी काही शक्कल लढवा की नॉर्मली कोणाला शंका नाही आली पाहिजे अशा ठिकाणी ठेवा, खास करून महिलांसाठी। रात्री झोपताना आमच्या पोलीस स्टेशनचा नंबर हा डायल करून झोपत जा, कारण आहे, कारण अशी जेव्हा काही घटना घडते, एखादी मोठी घटना, तर माणूस भांबवलेला असतो आणि त्यावेळेस नंबर आठवतो, पण तो करू शकत नाही, सुचत नाही त्यावेळेस, तर रिडायल दाबला
तुमचा नंबर पोलिसांना लगेच लागेल, पोलिसांचा आधी करा, त्याच्यानंतर माझा करा, नंतर माझ्या अधिकाऱ्यानं करून ठेवा, कुठला तरी एक नंबर तुम्हाला लागेल. राजीव जसं यांचा फोन आला, किती मिनिटात मी फोन करत जरा 3 वाजता म्हणून काढ देऊ शकतो. म्हणजे झोपेत सुद्धा आम्ही जागत असतो तुमच्यासाठी. तर आता आपली सुरक्षा आपणच करायची आहे, पोलिसांना सहकार्य करायचं आहे. मी कांदिवलीला असताना अशाच पद्धतीने तिथं चारकोप म्हणून एरिया आहे, जर मुंबईला कोणी राहत असेल चारकोप म्हणून एरिया आहे, तिथं असे बंद घरं फोडले जायचे. त्या ठिकाणी मी कॉलेजच्या मुलांचा असं ईगल ब्रिगेड स्क्वॉड तयार केला होता, त्यांना एक बॅटन दिले होते, विसल दिली होती. आमच्या नाईटला अधिकारी, तिथं मी सेकंड डिटेक्शन ऑफिसर होतो, तर नाईटला गस्त घालत असताना नेहमी पोलिसांचा ते पोलीस त्यांनाही माहिती आहे पोलिसाच्या गाडीचा आवाज कुठे येतो, आपण कुठे काय केलं पाहिजे, पोलीस कुठे चालले, ते जसे आम्ही त्यांच्या मागावर तसे ते आमच्या मागावर असतात, कारण ते त्यांच्या उद्देशाने आले असतात, आम्ही आमच्या उद्देशाने फिरत असतो पेट्रोलिंगच्या दृष्टीने. तर त्या ठिकाणी अशी बंद घरं फोडली जायची. तर त्या ईगल ब्रिगेड स्क्वॉडच्या 2 मुलांनी रात्री चोर पकडला. ते रात्री फिरले आमचे लोक, फिरल्यानंतर ते बसले होते एका दुकानाच्या समोर, शटर बंद होता, पायऱ्या होत्या, तिथे बसले होते ते मुलं बसले होते. पोलीस म्हणे येतो पुढून जाऊन, त्या मुलांना बसवलं होतं. तिथून त्यांच्या समोरून एक माणूस ब्रीफकेस घेऊन चालला होता, माणूस म्हणजे मुलगाच होता तो 22-23 वर्षाचा, त्याचं नावसुद्धा सांगतो मी, तर तो मुलगा चालला होता. त्यांनी सहज त्याला हटवलं, म्हणजे कुठे जात आहे रे, म्हणून घरी चाललो म्हणे. त्याची ब्रीफकेस त्यांनी खोलायला लावली, दाखव म्हणे काय याच्यात, म्हणे तुम्ही कोण, म्हणे आम्ही पोलिसात सहकारी, आम्ही साहेबांना बोलवतो, म्हणे थांब म्हणे इथं दाखव. त्यांनी ती ब्रीफकेस वगैरे ओढली, त्या ब्रीफकेसमध्ये त्याचा एक ड्रेस, टॉवेल, बनियन वगैरे, अंडरवेअर वगैरे सगळं, कोलगेट सेविंग किट, त्यांनी सत ते सगळं वरती पुन्हा काढून ते सगळं बाहेर काढून, तर खाली सगळ्या डुप्लिकेट चाव्या, कटवणी आणि घरफडा करायचं साहित्य त्याच्यात मिळालं, कटवणी मिळाली त्यांना, पकड वगैरे मिळाली, चाव्या मिळाल्या. तर असं आम्ही तो चोर पकडला, आणि त्या चोराकडून आमच्या सगळ्या घरफोड्या जेवढ्या चारकोपल्या झाल्या होत्या त्या डिटेक्ट झाला. एकच माणूस यायचा, कुणाला वाटणार नाही, संशय येणार नाही त्याचा, अशा पद्धतीने तो यायचा आणि बरोबर बंद घर हेरायचा, दिवसा पाहून गेला असतात तिथं जाऊन ते कार्यक्रम वाजवायचा. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्या जवळून जातो, आपण एखादा माणूस आपल्याला कळत नाही हा चोर आहे काढून. आता रात्री आलेले चोर हे ओमणीतून आलेले होते. आता ओमणीतून चोर येतात, मोटरसायकलवर येतात, पायी येतात, सायकलीवर येतात, फिरता फिरता येतात. आज नवीन त्यांनी एमओबी सुरू केली ओमणीतून येणार, जे आम्हाला माहीत पडली. तर अशा प्रकारचा चोर सुद्धा बघा, तुम्ही बघा, आम्ही तुम्ही बघणार बातम्या बघणार टीव्हीवरच्या, बरोबर आहे, एखादं सिरियल बघणार, पण ज्यांना क्राईम करायचा असतो ते क्राईमचे सिरियल त्या टीव्हीवरचे बघत असतात, आणि काय पुरावा राहणार नाही याची ते काळजी घेत असतात, बरोबर आहे. तर ज्या उद्देशाने जो काम करतो त्या उद्देशाने तो त्याच्या निवडत असतो. तर आपण सगळे चौकस झाले पाहिजे, आपण सुद्धा प्रत्येक माणसाला अटकलं पाहिजे. शेजाऱ्याकडे एखादा माणूस घुसतोय ना, त्याला विचारलं पाहिजे कोण रे बाबा, तो म्हणतो मी यांचा पाहुणा आहे, तरी त्या पाहुण्याला विचारलं खरं तुमचा पाहुणा आहे काय अडचण आहे. त्याचं वाईट पण कोणी वाटून घेतलं नाही पाहिजे, त्याचं वाईटसुद्धा कोणी वाटून घ्या, माझ्याकडे येणाऱ्या माणसाची चौकशी तुम्ही का केली, त्याचं वाईटसुद्धा वाटलं नाही पाहिजे. कारण एखाद्या तो आलेला माणूस सुद्धा काहीतरी गुन्ह्याने त्या महिला एकटी आहे त्याने पाहून गेलेला असेल, तो आतमध्ये घुसल्यानंतर एखादं कृत्य करू शकतो, पण एखाद्या महिलाने त्याला हटकलेलं असलं तर तो तेवढा घाबरून जाईल, बिचकेल, समोरच्या त्यांना विचारलं त्यांनाही चांगलं झालं आहे, कोण मी याला ओळखत नाही, अशा माणसांना आपण पकडू शकतो. तर आपण आपण आता आपल्यातली पोलीस काय तुमच्यासारखाच माणूस आहे, आम्ही संशयावरूनच गुन्हेगार पकडतो. आमची वृत्ती काय आहे, संशय, बायका सोडू ना, बायकावर नाही घेता आम्ही संशय म्हणलं का बायकावर पण संशय घेणार, आणि बायका नवऱ्यावर संशय घेणार असं काय करणार, संशय वृत्ती आमची, आणि संशयातूनच आम्ही त्याला चौकशी करतो, चौकशी करूनच आम्ही डिटेक्शन करतो, बाकी काय आहे का, युनिफॉर्म घातलेला आहे फक्त, आम्ही तुमच्यासारखेच माणसं आहोत. तर तुमचीसुद्धा इथं चौकस बुद्धीने, संशयी प्रवृत्तीने इथं लोक थोडंसं येणाऱ्या अनोळखी लोकांवर संशय व्यक्त केला तर आपल्याला चोर सापडू शकतील, आपल्या एरियामध्ये चोऱ्या होणार नाही, याची काळजी घ्यायची सर्वांनी. आता माझे नंबर वगैरे त्या कार्डावर आहेत सगळ्यांना, येईन
आधी एक व्हॉट्सअपवर आलेली आहे, लेडीज कशी लेडीज घरफोडी करते लेडीज, आणि ती कॅमेऱ्यामध्ये लावलेलं आहे. आणि सर्वांना सांगेल मी, शक्यतो 10-15 हजार रुपये खर्च येतात आपल्या घरी, एक 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 बाहेर अनेक CCTV कॅमेरे लावून घेतले पाहिजे. 2-2 कॅमेरे जरी लावले दोन्ही साईडला, 2 आपल्या इंटरसन आउटलेटला, 10-15 हजार रुपये तर आज आपल्या चोरी झाली तर आपले 60-65 हजार 70 लाख 1.5 लाख रुपयाची चोरी होऊ शकते. पण जर 2 कॅमेरे असले तर आपल्याला येणारे जाणारे सगळे लोक कळतात, आणि आपण CCTV कॅमेरा असला तर त्याला एक प्रकारची भीती निर्माण होते. तर सगळ्यांनी शक्य ज्यांची कॅपॅसिटी आहे अशा लोकांनी CCTV कॅमेरे लावून घेण्यास हरकत नाही कॉलनीमध्ये. तसं तर आमचं आता जवळजवळ 1.5 कोटीचा प्रपोजल नगरपालिकेने शासनाकडे दिलेलं आहे. आपल्या पूर्ण जामनेर शहरात माननीय मंत्री महोदयांच्या निधीतून आणि नगरपालिकेच्या आलेल्या निधीतून हे थोडे कामं झाल्यानंतर पूर्ण CCTV कॅमेरे पूर्ण कॉलन्यामध्ये, पूर्ण रस्त्यावर लागणार, जे प्रत्येक कॉलनीच्या एंट्रन्स आणि आउटलेटवर झूम कॅमेरेसुद्धा लागणार, जे मोठमोठ्या सिटीमध्ये असतात ते, तर ते सगळं 2-3 महिन्यात ती कारवाई पूर्ण होईल. परंतु आपल्या घरावरसुद्धा आपल्या कॅमेरे असले पाहिजे तोपर्यंत, असं मी सर्वांना विनंती करतो. आम्हीसुद्धा आमच्या प्रतिनिधी शहरामध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे लावण्यासाठी प्रपोजल तयार केलेलं आहे, पाठवलेलं आहे नगरपालिकेकडे. नगरपालिका आणि मंत्री महोदयांनी त्याला हे दिले आहे, ते DPTC मंजूर झालेलं आहे. सर्वांच्या वतीने पारिजात कॉलनीमध्ये राहणाऱ्या सर्व महिला वर्ग आणि सर्वांतर्फे मी त्यांचे शतश आभार मानते. त्यांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. महिला तशा दक्ष असतातच, पण तरी आमच्या महिला भगिनींना काही टिप्स त्यांनी दिलेल्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि वेळोवेळी नेहमी आपल्या जामनेर पोलीस खात्याचं आपल्याला सहकार्य नेहमी मिळत असतं. आपल्या एका हाकेवर पटकन आपलं पोलीस डिपार्टमेंट आमच्या पारिजात कॉलनीला धावून पटकन भेट देतं, त्याच्यासाठी आम्ही नेहमी त्यांचे ऋणी राहणार आहोत. आणि असं सहकार्य, अशा घटना साहेब होत आहेत, होत राहणार, पण तुमचं सहकार्य आणि तुम्हाला आमचं सहकार्य असंच मिळत राहील, असंच मी आमच्या सर्व महिलांवर्गांतर्फे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि तुम्ही असेच आम्हाला पण परत सहकार्य करत राहावं अशी विनंती. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.